सन्मान्य अध्यक्ष महोदय, हा अतिशय शहरातला महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण समजून घ्या. सन्मान्य अध्यक्ष महोदय, इतक्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही पोट तिडकीने बोलत असताना आपण सगळं किती गांभीर्याने घेत आहेत, हे दुर्दैव आहे. काय चाललंय? जर महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्लम वस्त्या ज्या असतात, त्या स्लम वस्त्यांच्या डेव्हलपमेंट वगैरे जर करायच्या असतील, तर त्या डेव्हलपमेंटच्या साठी कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की त्यांना आपण त्या डी मधून त्यांना वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे स्लम वस्त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी, त्यांच्यासाठी सुविधा पुरवण्यासाठी, त्यांच्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी. प्रश्न विचारा आपण. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने डी मध्ये आपण तरतूद करता येत नाही असं म्हटलेलं आहे, त्यामुळे आज समाज मंदिरांचा वापर बंद झालेला आहे, तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, राज्य सरकार ह्या 79 मध्ये दुरुस्ती आणणार का? दुरुस्ती आणत असताना हा जो मी जी सांगितला आहे, त्या जी मध्ये काही गोष्टींना सूट देण्यात आलेली आहे, तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी राज्य सरकारला एक अमेंडमेंट ह्याच्यामध्ये सुचवते की गचा ग म्हणजे डबल जी करून त्या डबल जी मध्ये अशा सगळ्या वास्तू आपण टाकाव्यात की अशी समाज मंदिरं, अभ्यासिका, व्यायामशाळा, विरंगुळ केंद्र ह्यांना आपण नाममात्र दराने द्यायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, याचं महत्वाचं कारण आहे, मी आपले अजून एक 2 मिनिटं घेते की याच्यामध्ये जे उत्तर दिलेलं आहे सन्माननीय अध्यक्ष. बघा देवानी ताई, बघा प्रशांत जी, बघ तुम्ही ग्रामीण, आपण प्रश्न विचारायला पाहिजे. आपण सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा अतिशय शहरातला महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण समजून घ्या. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्याच्यामध्ये मध्यंतरी 13 सप्टेंबर 2019 मध्ये राज्य सरकारने ह्याच्यामध्ये एक नियमावली आणली. ह्या नियमावलीमध्ये राज्य सरकारने असं म्हटलेलं आहे की जर आपल्याला महानगरपालिकेच्या वास्तू जर अशा पद्धतीने जर कोणाला द्यायच्या असतील, तर रेडी कमर्शियल दाराने जर कमर्शियल वापरासाठी द्यायच्या असतील, तर 8% रेडी रेकनरच्या 8% आणि जर आपल्याला सामाजिक हेतूसाठी द्यायच्या असतील, तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, रेडी रेकनरच्या 3%. सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी माझ्या मतदारसंघातलं एकच उदाहरण सांगते. माझ्याकडे एक मुरकुटे नावाची एक अभ्यासिका आहे, अत्यंत चांगली. ऐका, तुम्हाला तुम्हाला गांभीर्य अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. त्या ठिकाणचा रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे त्या अभ्यासिकेला 6,000 स्क्वेअर फूटला जर आपण 0.5% ने भाडं लावलं, तर दर महिन्याला 6 लाख रुपये लागतात. सन्माननीय अध्यक्ष महोदय, 72 लाख रुपये अभ्यासिका चालवणारे तिथे 10 लोक ठेवायला लागतात, कुठून आणतील, किती फी आकारतील? सन्माननीय अध्यक्ष महोदय, म्हणून माझा राज्य सरकारला प्रश्न आहे. मी 6 महिन्यांपूर्वी 8 महिन्यांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयाच्या बाबतीमध्ये पत्र दिलेलं आहे, मी अमेंडमेंट करून दिलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आजच्या या महत्वाच्या प्रश्नाला माननीय मुख्यमंत्री महोदय खराब त्या ठिकाणी अपेक्षित होते, परंतु आज मंत्री महोदय उद्योगमंत्री आहेत, मी त्यांना विनंती करेल की तुम्ही हा जो रेडी रेकनरचा दर जो तुम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे तो रद्द करावा. आणि मी सांगितल्याप्रमाणे जी कायद्यामध्ये मी आपल्याला तरतूद सुचवत आहे की 79 ग मध्ये दुरुस्ती करून गचा ग आणून अशा पद्धतीच्या वास्तूंना आपण भाडे तत्वावरती देण्याच्या बाबतीमध्ये नाममात्र दराने देण्यासाठीचा आपण कायदा आणणार का? आणि हा कायदा राज्य सरकार किती दिवसात आणेल? आणि तिसरा शेवटचा प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपण हा कायदा आपला येत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासिका, सगळी समाज मंदिरं खुलं करण्याचा आदेश शासन आजच्या आज देणार का? त्याचा चौथा प्रश्न माझा असा आहे, चौथा प्रश्न माझा असा आहे की नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमधनं जिथून हे उत्तर आले, सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझ्या उत्तराला हरकत आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या मिळकत आज राज्य सरकारची दिशाभूल, आज राज्य सरकारची दिशाभूल केलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, इतक्या महत्वाच्या विषयावर तुम्ही पोट तिडकीने बोलत असताना आपण सगळं किती गांभीर्याने घेत आहे, हे दुर्दैव आहे. काय चाललंय? सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती की ह्या सगळ्या आपण वास्तू खुल्या करणार का? आणि महानगरपालिकेच्या मिळकत व्यवस्थापकाने ह्याच्यामध्ये चुकीचं उत्तर दिलेलं आहे, तर या मिळकत व्यवस्थापकाची चौकशी करून त्याला या सभागृहाला आपण चुकीची माहिती दिली म्हणून त्याला निलंबित करणार का? हा माझा शेवटचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो
आणि सबस्क्राइब करा। तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।